नमस्कार, मी काजल फुलसुंदर। शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आपण कुटुंबात राहत असाल किंवा दोघंच, तर यावेळी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी करमणुकीची गरज असते। कोरोनाचा काळ परीक्षेचा काळ म्हणू शकतो, अशा वेळी एकमेकांना आनंदी आणि सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे। आपण चीनबद्दल बोलूया। तर सध्याच्या काळात चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढले आहे, ही काळजीची बाब असू शकते, पण या गोष्टीला समजून घ्या की काही वेळा ताण एक उज्ज्वल पक्ष देखील घेऊन येतो। प्रत्येक वाईट परिस्थितीत काही ना काही चांगले असतेच। जेव्हा आपण कोरोनासारख्या महामारीचा नायनाट करण्यासाठी आपल्या घरात आपल्या लोकांबरोबर बंदिस्त आहात, तर ही वेळ आपापसातील अंतर कमी करण्याची आहे। लग्नानंतरच्या नात्यात आलेला दुरावा कमी करण्यासाठीचा हा महत्त्वाचा काळ आहे। जर का आपल्यामध्ये बारीक सारीक गोष्टींवरून भांडण होत असल्यास, रुसवे फुगवे होत असल्यास, तर ही वेळ ते कमी करण्याची आहे। आपल्या नात्यातल्या दरी भरून काढण्यासाठीची ही वेळ आहे। आपण कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या सकारात्मक पैलू बघितल्यावर लक्षात येते की आता आमच्याकडे पुरेसा वेळ नाही अशा तक्रारी करायला जागाच उरली नाही। हीच वेळ आपल्या नात्याला घट्ट करण्याची आहे, आपल्या नात्याला पुन्हा जोडून त्याला जिवंत करण्याची। आपल्या नात्यात कोणत्या कारणामुळे दुरावा आला, कोणत्या गोष्टींमुळे नाराजी होती याचे कारण शोधा आणि त्या कारणांना आपल्या मधून काढून टाका आणि आपल्या नात्याला घट्ट करण्याचा विचार करा आणि या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या। चला तर मग जाणून घेऊयात काही खास गोष्टी जे आपल्याला कामी येऊ शकतात। पहिला आहे एकत्र काम करावं। वेगवेगळे काम करण्यापेक्षा एकत्रच काम करा। जसे की घराच्या कामाची विभागणी करा, स्वयंपाक करण्यासारखे काम एकत्रितरित्या करा, बरोबरच जेवण करा, आपल्या दैनंदिन कामाला आनंदी बनवा, प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे थांबवा, कामाच्या वेळी थोडी मजा करा। असे केल्याने मजेशीर काम होईल आणि नात्यात गोडवा वाढेल। दुसरा आहे आपल्या आतील लहानपणा शोधा। या वेळेला मनोरंजक बनवा, आपल्या जुन्या काळातील आठवणींना उजाळा द्या, कुटुंबातील सदस्य मिळून काही बोर्ड गेम खेळा। आपला मूड चांगला करण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे। आपली सृजनशीलता वापरून आपण घरी असलेल्या वस्तूंपासून काही आर्ट क्राफ्ट सुरू करू शकता आणि अतिशय गोड आणि सुंदर आठवणी तयार करू शकता। तिसरा आहे चांगल्या काळाला लक्षात ठेवा। आपल्या जोडीदारासह आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या, या गोष्टी आनंद देतात। आपण आपल्या पहिल्या वेळेच्या भेटीबद्दल देखील बोलू शकता। एकत्र व्यायाम करा। निरोगी जीवनशैलीसह व्यायाम करणे आवश्यक आहे। यासाठी आपण आपल्या जोडीदारासह व्यायाम आणि योगाला आपल्या नित्यक्रमामध्ये सामील करा। एकत्र किमान 20 मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे। चौथा आहे बोलून कडूपणा कमी करा। कुठल्या गोष्टीवर नाराज असाल तर रुसवे फुगवे करण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या आणि बोलून समस्यांचे निराकरण करा। चला तर मग आपल्याच्या शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र। आणि हो, आमचा हा विशेष कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।